हॅलो डियर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा त्रिकोण हा पाठ पाहत आहे. पहा, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लंब दुभाजकाचे प्रमेय व कोण दुभाजकाचे प्रमेय पाहिले होते. त्यापुढे आपल्याला अजून एक प्रमेय दिले आहे, त्रिकोणातील बाजू व कोण यांच्या असमानतेचा गुणधर्म. हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी येणार नाही, पण गुणधर्म काय आहे पाहूया. जर त्रिकोणाच्या दोन बाजूंपैकी एक बाजू दुसरीपेक्षा मोठी असेल तर मोठ्या बाजू समोरील कोण लहान बाजूच्या कोणापेक्षा मोठा असतो. ठीक आहे, काय आहे बघा. जर त्रिकोण असेल, आपण त्रिकोण काढूया. बघा, हे प्रमेय आपण समजावून घेऊया. एक त्रिकोण आपण काढूयात. ठीक आहे, या त्रिकोणाला नाव देऊया एक्स, वाय आणि झेड. ही बाजू या बाजू एवढी आहे. आता एका बाजूपेक्षा जर पुढची बाजू ही मोठी असेल तर जो लहान कोण असणार आहे, म्हणजे इथे बघूया, कोण एक्स वाय झेड हा मोठा असेल कोण एक्स झेड वाय पेक्षा. बघा, एक्स वाय झेड हा जो कोण आहे हा कोण मोठा असेल कोणत्या कोणापेक्षा, तर एक्स झेड वाय पेक्षा. या कोणापेक्षा हा कोण हा मोठा असणार आहे. ठीक आहे, जर त्रिकोणाच्या दोन बाजूंपैकी एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा मोठी असेल तर मोठ्या बाजूसमोरील जो लहान कोण असणार आहे, मोठी बाजू कोणती, ठीक आहे, याच्या समोरील जो लहान कोण असणार आहे तो लहान कोण समोरील बाजूपेक्षा मोठा असतो. हे आपल्याला इथे दिले आहे, याची सिद्धता दिली आहे. आणि पुढे बघा, त्यामध्येच अजून एक प्रमेय दिले आहे की त्रिकोणाचे दोन कोण समान मापांचे असतील तर मोठ्या कोणासमोरील बाजू ही लहान कोणासमोरील बाजूपेक्षा मोठी असते. या दोन आणि तिसरं दिलं आहे की त्रिकोणाच्या कोणत्याही बाजूंच्या बेरजा या तीन बाजूंच्या लांबीपेक्षा जी असणार आहे ती जास्त असणार आहे. ही हे तीन गुणधर्म आपण सराव संच 3.4 सोडवताना वापरणार आहोत. तसेच लंब दुभाजक व कोण दुभाजकाचे प्रमेय हे प्रमेय देखील आपण इथे वापरणार आहोत. तेव्हा हे तीन गुणधर्म जे आपल्याला दिले आहेत, बघा, पहिला गुणधर्म कोणता आहे, तर पहिला गुणधर्म आहे जर त्रिकोणाच्या दोन बाजूंपैकी एक बाजू दुसरीपेक्षा मोठी असेल तर मोठ्या बाजूसमोरील कोण लहान बाजूसमोरील कोणापेक्षा मोठा असतो. दुसरा गुणधर्म आहे त्रिकोणाचे दोन कोण असमान मापांचे असतील तर मोठ्या कोणासमोरील बाजू ही लहान कोणासमोरील बाजूपेक्षा मोठी असते. आणि तिसऱ्या आणि शेवटचा गुणधर्म आपण पाहिला होता, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. हे आपल्याला प्रॅक्टिकलही माहिती आहे. आता आपण सराव संच 3.4 वळूया. पुस्तक रेफर करा, पाठ्यपुस्तकात पान नंबर 43 सराव संच 3.4 दिला आहे. पहा, आकृती 3.48 बिंदू ए हा एक्स वाय झेडच्या दुभाजकावर आहे, जर एक्स 2 सेंटीमीटर तर ए झेड काढा. आधी आपण आकृती काढून घेऊया, म्हणजे तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजेल. बघा, एक कोण काढूया, या कोणाचा दुभाजक आहे. ठीक आहे, ह्याला एक्स, झेड हे आहे ए, ओके, आणि हे आहे वाय. हे दोन समान कोण आहेत, कारण काय आहे, तो कोण दुभाजक आहे. आता आपल्याला काय दिलं आहे, तर ए एक्स बरोबर 2 आणि काढायचं काय आहे, तर सॉरी, ए झेड बरोबर किती. ठीक आहे, ए एक्सची किंमत आपल्याला 2 इतकी दिली आहे, तर ए झेडची किंमत किती हे आपल्याला काढायचं इथे आहे. बघा, हे 2 आहे तर हे किती असेल, हे देखील 2 असणार आहे. का, तर आपण कोण दुभाजकाचा प्रमेय पाहिला आहे आणि कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा कोणाच्या भुजांपासून समदूर असतो. आता ए हा कोण दुभाजकावरील बिंदू आहे, इथून ए हा बिंदू 2 आहे, तर इथून देखील 2 असणार आहे. फक्त तुम्हाला हे प्रॉपर लिहावं लागेल. याची उकल कशी लिहिणार, तर पहा, कोण दुभाजकावरील
कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोणांच्या भुजांपासून भुजा म्हणजे बाजू असणार आहेत आपण आधीही पाहिलं आहे समदूर असतो ठीक आहे समदूर म्हणजे काय तर समान अंतरावर असणार आहे म ए हा भुजेवरील कोण आहे ठीक आहे वाय झेड या भुजेवरील ए हा एक बिंदू आहे हा समदूर असणार आहे म्हणजे एक्स ए बरोबर काय असेल तर झेड ए ठीक आहे मग एक्स ए किती दिला आहे दोन म्हणून झेड ए किती असेल म्हणून झेड ए बरोबर दोन याला तुम्ही कारण देऊ शकता काय तर कोण दुभाजकाचे प्रमेय क्लियर अशा पद्धतीने पहिला प्रश्न आपण सोडवला कोण दुभाजकाच्या प्रमेयामध्ये आपण पाहिले आहे की कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्याच्या त्याने केलेल्या कोणांच्या भुजेपासून समान अंतरावर असतो समदूर असतो अशा पद्धतीने आपण हे पहिले उदाहरण सोडवले दुसरे उदाहरण आपण सोडवणार आहोत उदाहरण काय आहे पहा आकृती आधी आपण काढून घेऊया म्हणजे तुम्हाला उदाहरण समजावून सांगता येईल पी टी आर हे कोण 90 अंशाचे असतील याला नाव दिलं आहे एस बघा या आकृतीमध्ये जो कोण आर एस टी आहे म्हणजे हा जो कोण आहे हा 65 अंश इतका आहे किरण पी टी आहे हा हा एस टीचा लंब आहे पी आर हा एस आरला लंब आहे आणि रेख पी आर ही पी टीला जर एकरूप आहे तर कोण आर एस पी काढा आणि कारण लिहा बघा इथे आपल्याला काय दिलं आहे तर कोण आर एस टी बरोबर 56 अंश पुढे काय दिलं आहे तर रेख पी टी लंब आहे किरण एस टीला ठीक आहे रेख पी आर लंब आहे किरण हे सगळं तुम्हाला प्रश्नामध्येच दिलं आहे एस आरला आणि रेख पी आर समरूप आहे रेख पी टी सोबत ठीक आहे मग कोण आर एस टी बरोबर 1.2 कोण आर एस टी बरोबर आपण लंबदुभाजकाचे प्रमेय शिकलो आहोत ठीक आहे याच्यावरून काय लिहिणार आपण आर एस पी बरोबर बघा हा आर एस पी बरोबर 1.2 आर एस टी हा 56 आहे हे दोनही जर समान आहेत ठीक आहे हा 56 आहे तर हा कोण केवढा असेल तर या पूर्ण कोणाच्या निम्न असेल बरोबर मग बघा 1.2 गुणिले 56 अंश उत्तर येईल 28 अंश कोण आर एस पी बरोबर 28 अंश ठीक आहे हा पूर्ण कोण 56 अंश आहे आपल्याला हा जो कोण आहे इतकाच ठीक आहे हा हा कोण विचारला आहे हा पूर्ण 56 आहे तर हा त्याच्या निम्मा असेल बरोबर म्हणून कोण आर एस पी म्हणजे हा जो कोण असणार आहे हा कोण या पूर्ण कोणाच्या निम्मा असणार आहे म्हणून आर एस पी बरोबर 1.2 आर एस टी आर एस टीची किंमत आपल्याला दिली आहे 56 अंश म्हणून 1.2 56 अंश भाग लागेल उत्तर येईल 28 म्हणून कोण आर एस पीची किंमत किती आली तर 28 अंश इतकी त्याची किंमत आली आहे दोन प्रश्नांची उकल फळ्यावर आहे व्यवस्थित नोटडाऊन करून घ्या पुढील प्रश्न पाहूया
पहा तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळतो आहोत। प्रश्न क्रमांक 3 आहे, पुस्तक रेफर करा। त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 10 सेंटीमीटर आपण आपल्याला दिलेली माहिती लिहून घेऊया। PQ 10 सेंटीमीटर आहे, QR 12 सेमी आहे। QR बरोबर 12 आणि PR बरोबर 8 सेंटीमीटर आहे। ठीक आहे, तर त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा व सर्वात लहान कोण ओळखा। आपण या व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच 3 गुणधर्म पाहिले आहेत, ते गुणधर्म वापरून आपण हे कोण ओळखणार आहोत। त्यासाठी आपण हा त्रिकोण काढून घेऊया। ठीक आहे, बघा, नाव देऊया PQ आणि R। PQ किती आहे तर 10 आहे, QR 12 आणि हे आहे 8। ठीक आहे, बघा, तर काय काढायचं आहे, सर्वात मोठा व सर्वात लहान कोण ओळखा। आता आपल्याला माहिती आहे 12 मोठे आहेत 10 पेक्षा आणि 10 मोठे आहेत 8 पेक्षा। मग 12 कोणाचं माप आहे, तर 12 माप आहे PR-चं। ठीक आहे, QR हा मोठा आहे कशापेक्षा, तर PQ-पेक्षा, आणि PQ मोठा आहे PR-पेक्षा। म्हणजेच काय असेल इथे बघा, कोण QPR व कोण PQR, म्हणजे हा जो क्यू कोण असणार आहे हा कोण मोठा असणार आहे। ठीक आहे, कोण मोठा असेल आणि उरलेला कोण कोणता आहे, तर जो कोण PQR असणार आहे हा लहान असणार आहे। ठीक आहे, हा जो कोण आहे PQR हा लहान कोण असणार आहे आणि हा जो कोण आहे PRQ हा मोठा कोण असणार आहे। आपण जे गुणधर्म वापरले आहेत, ठीक आहे, त्या गुणधर्माचा वापर करून आपण हे लिहिलं आहे, त्रिकोणाची बाजू व कोण्यांच्या असमानतेचा गुणधर्म असे कारण देखील तुम्ही इथे लिहू शकता, त्रिकोणाच्या बाजू व कोण्यांच्या असमानतेचा गुणधर्म। ठीक आहे, हा आहे प्रश्न क्रमांक 3। उकल जेव्हा लिहिता आहात तेव्हा काय दिलं आहे ते आधी लिहून घ्या, त्यावरून आकृती काढा आणि नंतर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अगदी इझिली तुम्हाला ते सोडवता येईल। पुढे बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, त्रिकोण FAN-मध्ये F 80 अंश, A 40 अंश, तर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान बाजूंची नावे सकारण लिहा। ठीक आहे, एक त्रिकोण आहे, काय नाव देऊया, FAN, त्यांनी जे दिलं आहे तेच म्हणूया। यामध्ये कोण F बरोबर किती दिलं आहे, तर कोण F बरोबर 80 अंश। त्यानंतर काय दिलं आहे, तर आपल्याला दिलं आहे कोण A बरोबर 40 अंश, आणि विचारलं आहे सर्वात मोठ्या व सर्वात लहान बाजूंची नावे। आता तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाचा जो गुणधर्म आहे तो काय आहे, तर त्रिकोणाच्या कोणांच्या तीनही बाजूंची बेरीज ही 180 अंश असते। ठीक आहे, मग त्या गुणधर्मानुसार कोण F अधिक कोण A, ठीक आहे, F A आणि हा तिसरा कोण अधिक कोण N बरोबर 180 अंश। आता जी मापे माहिती आहेत ती लिहूया, 80 अंश अधिक 40 अंश अधिक कोण N बरोबर 180 अंश। कोण Nचे माप आपल्याला हवे आहे म्हणून कोण N बरोबर 180 अंश वजा 80 अंश वजा 40 अंश। ठीक आहे, उत्तर किती येईल, तर उत्तर येईल 60 अंश, म्हणून कोण N बरोबर 60 अंश हे उत्तर आले। ठीक आहे, कोण Nचे माप आपल्याला मिळाले। ठीक आहे, इथे F, आता इथे कोण N लिहूया 60 अंश। आता आपल्याला माहिती आहे की कोणत्याही जो लहान कोण असणार आहे की नाही, त्रिकोणाचे दोन कोण असमान मापांचे असतील
तर मोठ्या कोणासमोरील बाजू ही लहान कोणासमोरील बाजूपेक्षा मोठी असते, मग मोठी बाजू कोणती असेल, तर मोठी बाजू असणार आहे एन। ठीक आहे, ही जी एन बाजू असणार आहे ही एन बाजू, बाजू ए एन मोठी असेल, आणि जी लहान बाजू असणार आहे ती कोणती, तर बाजू एन मोठी असेल। कारण काय देणार बघा, कोणांची मापे आपण लिहिणार आहोत, सगळ्यात मोठा कोण कोणता, कोण 80 अंश, ठीक आहे, हे मोठे आहेत 60 अंशापेक्षा आणि ते मोठे आहेत 40 अंशापेक्षा। म्हणजेच काय, तर जो कोण एफ आहे हा मोठा आहे कोण एनपेक्षा आणि तो मोठा आहे कोण एपेक्षा। ठीक आहे, अशा पद्धतीने इथे आपण प्रश्न क्रमांक 3 व प्रश्न क्रमांक 4 तुम्हाला बोर्डवर दिसतो आहे। सराव संच 3.4 मधील चारही प्रश्न तुम्हाला सोडवून दिले आहेत। पुढे बघा, प्रश्न 5वा आहे, सिद्ध करा की समभुज त्रिकोणाचे समकोण, त्रिकोणाचा समकोण त्रिकोण असतो। आता या सिद्धता तुम्ही करू शकता, आपण जे प्रमेय पाहिले आहेत त्याच प्रमेयांवरून तुम्ही या सिद्धता करणार आहात। ठीक आहे, जे प्रश्न होते, जे सोडवण्याचा भाग होता तो तुम्हाला सोडवून दिला आहेत, ज्या सिद्धता आहेत त्या प्रमेयांवरूनच तुम्ही करणार आहात। तेव्हा आज तुम्ही उताऱ्यामध्ये सराव संच 3.4 सोडवणार आहात। पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण समरूप त्रिकोण पाहणार आहोत। अतिशय सोपा भाग आहे आणि पुढचं नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर जे असणार आहे ते शेवटचं व्हिडिओ लेक्चर असणार आहे। त्रिकोणांची समरूपता कशा पद्धतीने आपण मांडणार आहे ते आपण पाहणार आहोत। समांतर रेषा हा भाग आपण पाहिला आहे, त्यामध्ये दोन रेषा समांतर दाखवण्यासाठी आपण वेगवेगळ्या कसोट्या पाहत होतो। इथे आपल्याला त्रिकोण समरूप दाखवायचे आहे। ठीक आहे, मग ते त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी देखील आपण काही गुणधर्म पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत। आज आपण सराव संच 3.4 सोडवला आहे, एकूण 4 प्रश्न सोडवून दिले आहेत, उरलेले प्रश्न तुम्ही होमवर्कमध्ये सोडवणार आहात। ओके, कीप स्टडिंग, थँक्यू।